आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपाकडून उमेदवारी मिळाली तर आरभावीच्या आखाड्यात उतरणार, लक्ष्मण तोळी यांची पत्रकार बैठकीत माहिती. मी एक प्रामाणिक भाजप पक्षाचा कार्यकर्ता असून गेल्या अनेक वर्षापासून पक्ष बांधणीत सक्रियतेने आणि पक्षनिष्ठेने काम केलं आहे. यामुळे आरभावी मतदारसंघात माझी चांगली ओळख झाली आहे. शिवाय माझ्या समाजाचे 45,000 मतदार आहेत. माझ्या व्यक्तिमत्वाला आणि पक्षनिष्ठेला विचारात घेऊन विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी लक्ष्मण तोळी यांनी पत्रकार बैठकीत केली. बालचंद्र जारकीहोळी हे प्रभावी राजकीय नेते आहेत. ते 2 वेळा विधानसभेवर गेले असून ते सध्या मतदारसंघाची धुरा सांभाळत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मला उमेदवारी देऊन मला त्यांनी आपले मतदारसंघ सोडून देऊन मला उमेदवारी मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. महानकर न्यूजसाठी गोका खून, कृष्णा आर्गे. ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ನಂತರ ಶ್ರೀ ಬಿ ಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದೊಂದು ವಿನಂತಿ ಏನಂತಂದರೆ, ನಾನು ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ವರ್ಕನ್ನಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ OBC ಮೋರ್ಚಾದ ಜಿಲ್ಲಾ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಒಂದು ಕೋರಿಕೆ ಏನಂತಂದ್ರೆ, ಅರಭಾವಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಈ ಸಲ ನಾನು ಸ್ಪರ್ಧೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಯಸಿದ್ದೀನಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜ